नमस्कार, स्वागत आहे तुमचं सुवर्णाज रेसिपी मराठीमध्ये। तर आज आपण सर्वांचे आवडते डोनट्स कसे बनवायचे याची रेसिपी बघणार आहोत। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। चला तर मग रेसिपी सुरू करूयात। तर इथे मी दूध घेतलेलं आहे पाऊण वाटी, आणि हे दूध आपल्याला कोमट घ्यायचं आहे, आणि आता याच्यामध्ये आपल्याला साखर टाकायची आहे। तर पोहे खाण्यासाठी आपण जो चमचा वापरतो त्या चमच्याने आपल्याला 6 चमचे साखर टाकायची आहे, आणि याच चमच्याने आपल्याला इथे 2 चमचे ईस्ट टाकायचं आहे। तर हे ड्राय ईस्ट आहे, हे तुम्हाला केकचं जिथे सामान मिळतं त्या दुकानामध्ये मिळून जाईल। हे थोडंसं आपण मिक्स करून घेऊया, आणि हे मिश्रण आपल्याला 1-5 मिनिटांसाठी ठेवून द्यायचं आहे। तोपर्यंत आपण इथे मैदा घेतलेला आहे, तर या वाटीने मी 4 वाटी हा मैदा घेतलेला आहे, आणि मैदा आपल्याला चाळून घ्यायचा आहे। आणि आता याच्यामध्ये आपल्याला 1/4 चमचा मीठ टाकायचं आहे, आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे। तर आपण जे ईस्ट ॲक्टिवेट होण्यासाठी ठेवलं होतं ते बघू शकता तुम्ही, छान फुललेलं आहे, ईस्ट ॲक्टिवेट झालेलं आहे। आता हे ईस्टचं जे मिश्रण आहे ते आपण या मैद्यामध्ये थोडंसं मिक्स करून टाकून घेऊया। तर हे पूर्ण मिश्रण मी या मैद्यामध्ये टाकते, आणि हे मिक्स करून आपल्याला याचा छान असा गोळा मळून घ्यायचा आहे। तर गरज पडल्यास परत याच्यामध्ये थोडंसं दूध किंवा पाणी टाकून याचा असा छान सॉफ्ट गोळा मळून घ्यायचा आहे। तर याच्यामध्ये मी पाणी टाकून हा गोळा मळते, पाणी किंवा दूध तुम्ही जे वापरणार असाल ते कोमट असावं। तर हा गोळा आपला छान मळून तयार आहे। तर याच्यामध्ये आता मी तेल टाकते, तर 1 मोठा चमचा आपल्याला तेल याच्यामध्ये टाकायचं आहे, आणि आपल्याला हा गोळा मळून घ्यायचा आहे। तर 1-5 मिनिटे आपल्याला हा गोळा छान मळून घ्यायचा आहे। तर या पद्धतीने आपल्याला हा गोळा मळायचा आहे। तर 5 मिनिटे आपण हा मळून घेऊया, तर याच्यामुळे आपले जे डोनट्स आहेत छान स्पॉन्जी आणि मऊसूद जाळीदार होतात। तर मी हा गोळा छान 5 मिनिटे एकसारखं मळून घेतलेला आहे, आणि त्यानंतर आपण याचा असा गोळा बनवून घ्यायचा आहे। आणि एका भांड्यामध्ये हा गोळा ठेवून देऊया, आणि आता याच्यावर आपल्याला झाकण द्यायचं आहे, आणि हा गोळा फुलण्यासाठी आपल्याला 1 तासासाठी हे भांडं झाकून ठेवून द्यायचं आहे। तर 1 तासानंतर तुम्ही बघू शकता हा गोळा छान फुललेला आहे, खूप मस्त फुगलेला आहे। तर पंच करून या पद्धतीने त्याच्यातील हवा जी आहे काढून टाकायची आहे, आणि परत हा गोळा 1 मिनिटभरसाठी मळून घ्यायचा आहे। अगदी 1 मिनिटभरच मळायचा आहे, आणि 1 मिनिटभर मळल्यानंतर याचा बॉल बनवून घ्यायचा आहे। आणि आता आपल्याला हा गोळा लाटायचा आहे। तर हा मोठा पूर्ण गोळा मी आता एकसाथ लाटते आहे, तुम्ही छोट्या पोळपाटवर जर बनवणार असाल तर याच्यामध्ये 2 ते 3 गोळे करून तुम्ही लाटू शकताय। तर गरज पडल्यास थोडासा मैदा लावून तुम्ही हा लाटू शकताय। मी थोडासा मैदा लावते आहे आणि लाटून घेते, म्हणजे लाटायला सोपं जातं। तर जाडसर अशी याची पोळी लाटायची आहे, तर बघू शकताय ही पोळी लाटून झालेली आहे, याची जाळी बघू शकता तुम्ही, या पद्धतीची जाळी ठेवायची आहे। आणि आता हे आपण डोनट जे आहेत कट करून घेऊया। तुमच्याकडे जर डोनट कटर असेल तर तो तुम्ही वापरू शकता, नसेल तर अशा पद्धतीची काठाची जी वाटी असते त्या वाटीने तुम्ही हे डोनट्स कट करू शकताय, किंवा डब्याचं झाकण असेल तर तेही वापरू शकताय। तर हे सर्व डोनट कट करून झालेले आहेत। तर आता हे मध्ये आपल्याला होल करून घ्यायचे आहे, तर त्याच्यासाठी असे जर नोझल तुमच्याकडे असतील लहान मोठे ते वापरू शकताय। लहान डोनट असेल तर लहान नोझल वापरा, मोठा डोनट असेल तर मोठा नोझल वापरा। तर हे नोझल जर तुमच्याकडे नसतील तर असं बाटलीचं जे झाकण असतं ते सुद्धा तुम्ही वापरून हे मध्ये होल करू शकताय। तर इथे मी मोठा नोझल वापरून याला मध्ये होल करून घेते। तर हे बघू शकताय हे सर्व डोनट मस्त तयार झालेले आहेत। डोनट कटरशिवाय आपण अतिशय सोप्या पद्धतीने मस्त असा हा डोनटचा शेप आलेला आहे, आणि राहिलेले हे जे साईडचं पीठ आहे याचा परत गोळा बनवायचा आणि लाटून याचे डोनट्स कट करायचे। आणि हे जे छोटे मध्ये निघालेले आहेत छोटे गोळे, तर ते तुम्हाला हवं तर तुम्ही मोडून परत या लाटणार आहे त्याच्यामध्ये घालू शकताय, पण मी असेच ठेवणार आहे आणि तळणार आहे। हे मिनी डोनट्ससुद्धा खूप छान दिसत आहेत,
तर हे आपले डोनट्स तयार आहेत। तर इथे मी एक ताट घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडासा मैदा टाकते आणि हे जे डोनट्स आहेत ते याच्यामध्ये मी ठेवून देते। आता याच्यावर आपल्याला एक कापड झाकून ठेवायचं आहे आणि हे 15 मिनिटासाठी आपल्याला डोनट्स परत फुलण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। तर हे 15 मिनिट मी ठेवून देते आणि हे छोटेसुद्धा गोळे मी 15 मिनिटासाठी ठेवून देणार आहे। आणि 15 मिनिटानंतर हे आपले डोनट छान तळण्यासाठी तयार आहेत। तर बघू शकता तुम्ही छान हे डोनट फुललेले आहेत। तर आता आपण याला तळून घेऊया। तर इथे मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि आता तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपण हे डोनट्स एक एक करून सोडूयात आणि छान तळून घेऊयात। तर गॅस आपल्याला मीडियमवर ठेवायचा, जास्त मोठा किंवा बारीक ठेवायचा नाही आहे। मीडियम गॅसवरच आपल्याला हे सर्व डोनट्स तळून घ्यायचे आहेत। तर एक बाजू छान झाली की आपण याची बाजू पलटून घेऊया। तर मस्त असा रंग यायला सुरुवात झालेली आहे, अतिशय सुंदर दिसत आहेत आणि खूप छान फुगलेतसुद्धा हे डोनट्स बघू शकताय तुम्ही। अतिशय सुंदर असे हे डोनट्स फुगलेले आहेत आणि रंगही अतिशय सुंदर आलेला आहे, मस्त दिसत आहेत। तर हे डोनट्स आपले छान तळून झालेले आहेत, मस्त दिसत आहेत। आपण हे काढून घेऊयात आणि याच पद्धतीने आपण राहिलेले सर्व डोनट्ससुद्धा तळून घेऊयात। तर हे छोटेसुद्धा मी टाकलेले आहे त्याच्यामध्ये, खूप मस्त दिसत आहेत बघू शकताय तुम्ही। छोटे गोळेसुद्धा मी हे तळून घेते। तर हे सुद्धा आपण छान तळून घेऊया आणि हे झालेले आहेत काढून घेऊयात। मस्त दिसत आहेत हे डोनट्स। तर हे सर्व डोनट्स याच पद्धतीने मी बनवून घेतलेले आहेत। तर हे डोनट्स तुम्ही नुसतेसुद्धा खाऊ शकताय। साखरेचं मी जे प्रमाण वापरलं त्याच्या दुप्पट साखर वापरून हे नुसते जरी खाल्ले तरी चालतील, किंवा मग तळल्यानंतर तुम्ही पिठी साखरेमध्ये घोळवूनसुद्धा खाऊ शकताय। नाहीतर तुमच्याकडे जर चॉकलेट असेल मुलांसाठी देण्यासाठी ॲट्रॅक्टिव्ह वाटावं याच्यासाठी तुम्ही इथे चॉकलेटचं कोटिंग देऊ शकताय। तर त्याच्यासाठी मी इथे एक वाटी चॉकलेट आणि अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे। तर हे दूध जे आहे कोमट आपल्याला घ्यायचं आहे आणि हे दूध मी या चॉकलेटमध्ये टाकलेलं आहे। आणि हे जे भांडं आहे आपल्याला आता मी पाणी उकळायला एका भांड्यामध्ये ठेवलेलं आहे त्याच्यावर ठेवायचं आहे। तुमच्याकडे मायक्रोवेव्ह जर असेल तर मायक्रोसेफ बाऊलमध्ये हे मिश्रण टाकून तुम्ही मायक्रोवेव्हसुद्धा करू शकता 30 सेकंडसाठी। आणि इथे मी एका भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे, त्याच्यावर हे आपलं चॉकलेटचं भांडं ठेवून आपल्याला हे चॉकलेट ना मेल्ट करून घ्यायचं आहे। तर थोडंसं मिक्स करून घेऊया। तर बघू शकता चॉकलेट मेल्ट व्हायला सुरुवात झालेली आहे। आपण एकसारखं हे हलवून घेऊया। हे बघू शकताय आपलं हे चॉकलेट सॉस किंवा चॉकलेट गनाश तयार झालेला आहे, मस्त दिसत आहे। तर आता आपण हे काढून घेऊया आणि आता आपल्याला लगेच नाही वापरायचं आहे, तर एक 5 ते 7 मिनिटासाठी हे पूर्ण थंड होण्याची वाट बघूया। तुम्हाला जर घाई असेल तर 1-5 मिनिटासाठी तुम्ही हे फ्रीजमध्ये ठेवून थोडंसं सेट करून घ्या। तर हे बघू शकताय हे चॉकलेटचं मिश्रण आपलं तयार आहे। तर आता त्याच्यामध्ये आपण हे जे डोनट्स आहेत छान बुडवून घेत आहोत। मस्त कोटिंग आलेलं आहे, अतिशय सुंदर असे हे डोनट्स आपले दिसत आहेत। तर याच पद्धतीने मी हे सर्व डोनट्स छान चॉकलेटमध्ये बुडवून घेते, मस्त शाईन आलेली आहे। तर बघा मस्त दिसत आहेत, याच पद्धतीने मी राहिलेले सर्व डोनट्स बनवून घेतलेले आहेत। तर तुम्हाला हवं तर असंच खाऊ शकताय, नाहीतर तुमच्याकडे असे जर काही डेकोरेटिव्ह बॉल्स वगैरे असतील मुलांना छान वाटतात हे, तर हे असं सजवूनसुद्धा तुम्ही मुलांना देऊ शकताय। तर इथे माझ्याकडे राईस बॉल होते ते मी वापरलेले आहेत, किंवा असे जे स्टार असतील तर तेही तुम्ही वापरू शकताय। किंवा तुमच्याकडे जर जेम्सच्या गोळ्या असतील तर त्याही तुम्ही या पद्धतीने लावू शकताय। तर इथे माझ्याकडे काही स्प्रिंकल्स आहेत तेसुद्धा मी याच्यावर टाकते। तर यापैकी तुमच्याकडे काही नसेल तर आपली जी नेहमीची घरातली साखर असते त्यामध्ये खाण्याचा रंग टाकून तुम्ही असं ही बघा, ही मी साखर जी बनवलेली आहे त्यामध्ये खाण्याचा रंग टाकून ही बनवलेली आहे। आपली नेहमीच्या साखरेमध्ये खाण्याचा रंग टाकून अगदी एक थेंबवर टाकायचा आहे। आणि हे सुद्धा मी साखरेपासून बनवलेलं आहे कलरफुल, तर असंच तुम्ही टाकून दिलं तरीही चालेल। तुमच्याकडे जर स्प्रिंकल नसतील तर आपल्या खाण्याच्या साखरेमध्ये खाण्याचा रंग टाकून या पद्धतीने तुम्ही कलरचे स्प्रिंकल्स बनवू शकता, खूप मस्त दिसत आहेत। हे घरी बनवलेले आहेत बघा, हे साखरेपासून बनवलेले स्प्रिंकल आहेत, अतिशय सुंदर दिसत आहेत। तर या पद्धतीने बनवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।